मी सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन आणि विशेषतः त्याचे अध्यक्ष संदीपजी जोशी आणि संपूर्ण टीमचे अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय चांगल्या उपक्रमाची सुरुवात आज केली आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की पूर्वी लोक असं म्हणायचे की रोटी कपडा और मकान हे आपले मूलभूत प्रश्न आहेत पण आता त्याच्यासोबत शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे अत्यंत महत्वाचे प्रश्न झाले आहेत विशेषतः आरोग्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आज आपल्याला पाहायला मिळतं की विविध चिकित्सा पद्धती उपलब्ध झाल्या आहेत आधुनिकता आली आहे चिकित्सा पद्धतीमध्ये खूप बदल झालेले आहेत पण हे सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्या चिकित्सा प्रणाली सामान्य माणसाला परवडणाऱ्या देखील असल्या पाहिजेत हा देखील एक प्रश्न आपल्यापैकी अनेकांसमोर निर्माण होतो अनेक वेळा अनेक रोगांमध्ये आपली सगळी जमापुंजी ही लोकांना त्या आजारपणात खर्च करावी लागते आज मला हे सांगताना आनंद होतो की ज्याप्रमाणे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पी एम आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंत उपचार हा त्या ठिकाणी मोफत करण्याचा निर्णय घेतला तसंच आता माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आमच्याही सरकारने पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या अटी या त्या ठिकाणी काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे